द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द इथल्या अण्णासाहेब पाटील डुकरे यांचे थॉम्सन जातीचे द्राक्ष बिहार राज्यामध्ये निर्यात होण्यासाठी सुरुवात झाली आहे. लासलगाव रेल्वे स्थानकातून किसान रेल्वेच्या माध्यमातून प्रथमच द्राक्षांचा हा हंगाम बिहार राज्यातील दानापूर पटना इथे 102 क्रेट्स मधून 1 टन 20 किलो द्राक्ष निर्यातीसाठी रवाना झाली आहे. किसान रेलमध्ये लोडिंग करण्या अगोदर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते द्राक्ष क्रेट्सचं पूजन करण्यात आलंय. यावेळी लासलगाव रेल्वे स्थानकाचे अधीक्षक जय झिंगोले, स्मिता कुलकर्णी, ज्योती शिंदे, रंजना शिंदे, सतीश सोळसे आदी उपस्थित होते. यावेळी थंडीचा जोर ओसरू लागल्यानं उन्हाच्या तीव्रतेतही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे येणाऱ्या दिवसात निर्यातीसाठी जास्तीत जास्त द्राक्ष दाखल होतील असा आशावाद लासलगाव रेल्वे स्थानकातील पार्सल विभागाचे प्रमुख विजय जोशी यांनी जागर जनसंघाच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केलाय. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव.